भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा मराठा आंदोलकांच्या रोषाला सामना करावा लागला आहे. बीडच्या केज तालुक्यातील पावनधाम येथे अखंड हरिनाम सप्ताहास भेट देण्यासाठी पंकजा मुंडे गेल्या असता त्या ठिकाणी मराठा आरक्षण प्रश्नावर जोरदार घोषणाबाजी करत त्यांची गाडी ही मराठा बांधवांनी अडवली आहे. यावेळी घोषणा करणाऱ्या आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला आहे पोलिसांना, आणि यामुळे काही काळ तणावाचे वातावरण हे निर्माण झाले होते. शेवटी दर्शन करून पंकजा मुंडेंना काढता पाय घ्यावा लागला. पंकजा मुंडे दर्शनासाठी येणार म्हणून काही मराठा आंदोलकांना पोलिसांनी अगोदरच ताब्यात घेतलं होतं. यामुळे चिडलेल्या मराठा समाजाने तीव्र घोषणाबाजी करत अक्षरशः गोंधळ घातला. जवळपास 20 मिनिटे हा गोंधळ सुरूच होता. पोलीस संरक्षण अखेर पंकजा मुंडे यांची गाडी काढून त्यांना बाहेर काढण्यात आलं.